नमस्कार मी साईनाथ गावकर खर तर अधिकारी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आज त्यांचा वाढदिवस देखील आहे माझ्या सोबतीनं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड सर सर खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं आमच्या कोकणशाहीच्या सर्व दर्शकांकडनं आपल्याला वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा देतो साहेब नमस्कार सुरुवातीलाच माझा प्रश्न आपल्याला असा आहे आपण आज तर या कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीवरती विराजमान आहात आपली सुरुवातीची परिस्थिती घरची ही नेमकी कशी होती आणि तिथपासूनचा आतापर्यंतचा हा प्रवास अगदी संक्षिप्त स्वरूपात काय शब्दात सांगाल प्रथमता कोकणशाहीला लाख लाख धन्यवाद देतो खर तर आज माझा सत्तावन्न वाढदिवस आहे माझ्या सबंध उभा आयुष्यामध्ये हा मी माझा दुसऱ्यांदा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय गेल्या वर्षीसुद्धा या भूमीतल्या लोकांनी कोकणवासियांनी आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी आणि माझ्या कर्मचारी वर्गाने हा गेल्या वर्षी पहिल्यांदा माझा वाढदिवस साजरा केला त्याच्या अगोदर माझा कधीही वाढदिवस साजरा केला गेला नाही माझ्या ऑफिसचे जे काही माझे चालक आहेत त्यांनी स्टेटसवर एक हे टाकले होते माझ्या वाढदिवसाची पोस्ट आणि ते पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कणकवली तालुक्यातले आणि संपूर्ण या परिसरातले भरपूर लोक त्यावेळेला आले आणि त्यावेळेला मला असं वाटतं की गेल्या वर्षी मला सर्वात जास्त बुके मिळाले त्रेपन्न बुके मिळाले आणि पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तो मोठा वाढदिवस झाला आणि तो प्रथम वाढदिवस होताना हा दुसराच वाढदिवस आहे म्हणजे शुभेच्छा किती येतात त्यावरनं तो माणूस तो अधिकारी किती पॉप्युलर आहे हे सुद्धा सर्वांसमक्ष येतं माझा प्रश्नच आपल्याला मुळात त्या पद्धतीने की साहेब आपल्या एकूणच ह्या सेवेची जी सुरुवात आहे त्या अगोदर आपण सेवेत रुजू होण्यापूर्वी कशा पद्धतीनं परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीवर मात करत आपण इथपर्यंत अजून एक मी तुम्हाला या ठिकाणी विनम्रपणे सांगू इच्छितो की मला ह्या जिल्ह्यानी गेल्या वर्षीपासून मी हजर झाल्यापासून प्रचंड प्रेम आहे मी खूप आहे आणि हा जिल्हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे आणि महापुरुषांचा वारसा चालवणारे लोक या भूमीमध्ये आहेत आणि ह्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं आहे त्याबद्दल ह्या सिंधुदुर्गवासियांना माझे लाख लाख धन्यवाद मी यांचा आयुष्यभरासाठीचा ऋणी आहे आणि तुम्हाला तर माझ्या वाटचालीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे सदुसष्टला झाला पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर हे महाराष्ट्रातलं एक पवित्र ती तीर्थक्षेत्र आहे काळे हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आणि माझी आई आणि वडील दोघंही जिल्हा परिषदमध्ये सर्विसला होते आमची आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले लोक आहोत परंतु गरिबी काय हे जवळून पाहिलेलं आहे आणि मी ज्या वेळेला दहा नववीमध्ये होतो त्यावेळेला माझे वडील दुर्दर आजाराने मयत पावले त्यांचं दुःख निधन झालं त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं हो परंतु त्यावेळेची अशी परिस्थिती होती की डॉक्टर होईल असं वाटत नव्हतं कारण अत्यंत हलेख्याची परिस्थिती झाली होती आईच्या पगारावर मग आम्ही दोन भावंड आणि तीन भावंडं आणि आमच्या आत्याही आमच्याकडे होती आत्याच्या कुटुंबाची जबाबदारी आणि आमच्या कुटुंबाची जबाबदारी एका छोट्याशा पगारामध्ये त्यावेळी पगार पण खूप होते कमी पेलणं फार कठीण होतं त्यानंतर मग माझे एक शिक्षक होते कदम सर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला की गोड अजय मला ते अजय म्हणायचे अजय तुझी परिस्थिती फार हालाक्याची आहे तर तुला जर लवकर जर जॉब मिळवायचा असेल तर तू तात्काळ डिप्लोमाला तू हुशार आहेस तात्काळ डिप्लोमाला ॲडमिशन घे आणि लवकर तुला नोकरी मिळेल मग त्यानंतर मी दहावीमध्ये तिन्ही तुकड्यामध्ये पहिला आलो आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मला तात्काळ रायगड जिल्हा परिषदमध्ये नोकरी मिळाली साहेब कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आपली आज संपूर्ण या सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या कामामुळे नेमकी कशी आहे ती पण समजून घ्यायची तुम्हाला या ठिकाणी मी असं विनम्रपणे सांगू इच्छितो की ही माझ्याकडे कर जी कर्तव्य दक्षता किंवा गतिमानता पारदर्शकता जी आली हे मी रायगड जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेला रायगड जिल्हा परिषदमध्ये मी पोलादपूर या तालुक्यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो त्यावेळेला जे माझे सभापती होते जे कोंडेराम मास्तर उतेकर बॅरिस्टर नाथपैचे शिष्य होते त्यांनी त्यावेळेला त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव पै ठेवलं होतं आणि ते शेतकरी कुटुंबातले होते चौदा वर्ष पंचायत समितीचे सदस्य होते चौदा वर्षाच्या कालकर्दीमध्ये सभापती या नात्याने त्यांनी कोणाचाही चहा पिला नाही त्यावेळेला आमदार हे शांताराम भाऊ फिरसे होते तेही जनता दलाचे होते कम्युनिस्ट विचाराचे होते त्यांनी तर उभ्या आयुष्यामध्ये एकही रुपयाचं करप्शन केलं नाही चहा पण नाही पिला मग अशा थोरा मोठ्यांच्या हाताखाली आणि बॅरिस्टर नाथपैंचा वारसा चालवणारे माझे सभापती होते त्यांच्या हाताखाली माझे जडणघडण झालेले आहे दुसरी गोष्ट मी पंढरपूरला माझा मा ज्यावेळेला जन्म झाला माझं बालपण पंढरपूर आणि पंढरपूर तालुक्यामध्ये गेले तर पंढरपूर ही एक अशी भूमी आहे ही संताची भूमी आहे माझे चुलते आ, एक त्या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत होते ते वारकरी होते जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांनी विठ्ठलाची सेवा केली कीर्तन करायचे ते आणि आषाढी वारी दरवर्षी करायचे तर त्यांनी आध्यात्मतेचे धडे मला माझ्या चुलत्याने दिले त्यानंतर पंढरपूर एक अशी भूमी होती की त्या ठिकाणी पल्लाना सुराणा नागगोरे एस एम जोशी बाबा आडाव ही मंडळी सातत्याने यायचे परत राष्ट्रसेवा दलाचंही काम त्या ठिकाणी चालायचं मी ज्या हायस्कूलला दोन वर्ष होतो गौतम विद्यालयामध्ये तिथं जे सगळे शिक्षक मंडळे होते ते राष्ट्रसेवा दलाचं आणि डाव्या विचारसरणीचे ते लोक होते इकडं अध्यात्माचा संस्कार इकडं डाव्या विचारसरणीचा चौक संस्कार आणि अशा संस्कारात माझी वाढ झालेली आहे आणि पूर्वीपासूनच की बाबा की हे महापुरुषांचे महापुरुषांच्यामुळं हा देश घडलेला आहे थोरा मोठ्यांच्यामुळे हा देश घडलेला आहे ज्या थोरा मोठ्यांनी हा देश घडवण्यासाठी त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे आणि किंबवना खूप हाल अपष्टाला सामोरे जावं लागले त्यामुळे ह्या लोकशाहीची निर्मिती झालेली आहे म्हणून मग मी काय विचार करतो की ज्या महापुरुषाच्या त्यागावर हा देश उभा आहे त्या त्यागावर ही लोकशाही उभी आहे आणि त्या त्यागाचा त्या परिणाम म्हणून मला हे राज्य शासनाने जी काही जबाबदारी दिलेली आहे तर त्यांच्या त्यागाची प्रतारणा करू नये त्यांच्या त्यांचं जे काही ऋण आहे त्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी मी प्रयत्न करतोय म्हणून मी माझा कारभार गतिमान पारदर्शक आणि जेवढा स्वच्छ ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून करतो आणि ह्याचं सर्वश्रेय आपल्या महापुरुषांना आहे खरं तर ना साहेब तुमचं अजून ना वैशिष्ट्य आणि कौतुक म्हणायला हरकत नाही ते तुमचा हा दरवाजा आहे केबिनचा तो कधीच बंद नसतो नेहमी उघडा असतो सर्व सामान्यांसाठी काय नेमकं आहे दरवाजा उघडा ठेवण्यामागचं घटनेत काय काय होतंय की कार्यकारी अभियंता हे एक महत्वाचं पद आहे या ठिकाणी खूप व्हिजिटर्स येतात आणि बरेचसे व्हिजिटर्स लवकर जात नाहीत मग सर्वसामान्य माणूस एखाद्या खेड्यातून आलेला असेल समजा देवघर किंवा वैभव आणि जर त्याचं एखादं छोटंसं काम असेल आणि त्याला जर दोन तास या दरवाजा ताटकळत बसावं लागत असेल तर मग त्याच्या मनामध्ये मा अधिकारी आणि शासनाच्याविषयी आणि प्रशासनाविषयी एक असंतोष निर्माण होतो त्याचं एखादं छोटंसं काम असतं आणि तो दोन तास आमच्या दरवाज्यात थांबतो आणि मग तो काय करतो जर त्याचं त्या ते दोन तासामध्ये मग त्याला तो असंतोष आणि संताप जरी त्याचं दोन तासानंतर आम्ही जरी काम केलं तरी त्याच्या मनामध्ये जो संतोष आणि जो आक्रोश आहे तो व्यक्त होतो आणि ते होऊ नये म्हणून मी हा दरवाजा जनतेसाठी बारमाई म्हणजे सातत्यानं ट्वेंटी फोर बाय सेवन खुला ठेवला इवन मी घरी गेल्यावर सुद्धा माझा घरचाही दरवाजा उघडा असतो म्हणजे मी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन राष्ट्राच्या हितासाठी मी काम करत असतो साहेब या मुलाखतीच्या पुढे जात असताना अगदी शेवटचे दोन चार प्रश्न आहेत माझ्या आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आताच्या घडीला कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं तुमच्या लक्षात राहतील आणि अधोरेखित होतील अशी कुठल्या पद्धतीची कामं सुरू आहेत आता कसं झालं की आता आम्ही कसं आहे की अभियंता म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये जे काही जिल्ह्याचे काही पदाधिकारी आहेत किंवा पालकमंत्री आहेत किंवा वेगवेगळे पक्षाचे जे काही प्रमुख आहेत का तर हे विकासाची कामं मंजूर करून आणत असतात आम्ही फक्त पाठपुराव करतो म्हणजे पाठपुराव करण्यामध्ये मी कुठं कमी नाही पडलो हे मात्र मी अगदी अगदी अभिमानपूर्वक या ठिकाणी आपल्याला विषय करतो पण सर्व कामं जे आहेत हे लोकप्रतिनिधी मंजूर करत असतात मंत्रालयातून ही कामं मंजूर होतात पण पाठपुरावा मात्र निश्चितपणे मी केलेला आहे तर यासाठी आता माझ्या लक्षात राहिलेलं जे कायमस्वरूपी जे काम आहे तो राजकोट किल्ला राजकोट किल्ला जो आहे की नौसेना दिन ज्या वेळेला चार डिसेंबरला झाला संपन्न झाला त्याच्या अगोदर एक दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतला होता की बाबा राजकोटवर एक नव्यानं किल्ला बांधूया आणि त्याच्यासाठी पा सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठं योगदान दिलेलं आहे आणि दोन महिन्यात विक्रमी वेळामध्ये अत्यंत उत्तम असा आम्ही राजकोट किल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधलेला आहे आणि त्यामुळे एक असं आहे की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की दररोही उत्पन्न वाढलं आतापर्यंत राजकोट किल्ल्याला अडीच लाख लोकांनी भेट दिलेली आहे आणि राजकोट किल्ला बांधल्यानंतर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये सहली येणं बंद झालं होतं सहली येणं बंद झालं होतं तर राजकोट किल्ला बांधल्यामुळे की कि महाराष्ट्रातून जे शैक्षणिक सहली आहे ती येऊ ये लागलेले आहेत विद्यार्थ्यांना राजकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान ह्याची नव्यानं ओळख होऊ लागली आणि दुसरी गोष्ट की सहली येल्यामुळं येऊ घातल्यामुळं या ये आपल्या मालवण तालुक्यामध्ये जे छोटे छोटे उद्योग होते त्यांचा जो उद्योग कमी झाला होता किंवा ते होत होते त्यांची उज्जतावस्था वाढली आणि दरडोई उत्पन्न वाढले हे एक मोठं राजकोट किल्ल्याचं मोठं योगदान आहे आणि हे एक मला निरंतर समाधान देणारी बाब आहे असं मी मानतो खरं तर ही सगळी विकास कामं होत आहेत विकास कामं होत असताना बऱ्यापैकी आम्ही पत्रकार ऐकत असतो कि अधिकाऱ्यांवरती नेते आमदार खासदार यांचा प्रचंड प्रेशर असतो असा कधी प्रेशर तुमच्यावरती आलाय का नाही हा जिल्हा फार थोरा मोठ्यांचा आहे आणि ह्या जिल्ह्यातले जे काय सर्व पक्षातले जे पदाधिकारी आहेत ना खूप सुसंस्कृत आहेत आणि म म्हणजे जेवढे काही हे म्हणजे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार असतील खासदार असतील आपले केंद्रीय मंत्री यांनी प्रचंड मला भरभरून प्रेम दिलं मला ह्यांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्रास दिला नाही विशेष म्हणजे सर्व पक्षातले लोक मला आदराने वागवतात आणि माझ्यावर खूप प्रेम करतात हे माझ्या दृष्टीनं फार आनंदाचे आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मी साहेब शेवटचे दोन प्रश्न आहेत माझे खर तर कंत्राटदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटदार आणि नागरिक यांचं खरं तुम्हाला कशा पद्धतीचं सहकार्य भेटत आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचेही काय शब्दात आभार व्यक्त केले आता कसं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे हे काम करत असताना ठेकेदारांच्या माध्यमातून काम करत असतात तर या जिल्ह्यातले जे ठेकेदार आहेत हे अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतात आणि आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करतात विशेष म्हणजे वेळेत काम करतात दर्जेदार काम करतात ठेकेदारांचं मोठं योगदान आहे आमच्या विभागाला तर मी त्यांचासुद्धा शतशा ऋणी आहे आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यातला नागरिक जो आहे ना फार सुसंस्कृत आहे म्हणजे ज्या वेळेला एखादा रस्त्याचं काम होतं एखादं पुलाचं काम होतं किंवा का मोरीचं काम होतं किंवा रस्ता दुरुस्त होतो किंवा रस्त्याच्या जा बाजूची झाडी मारली तर ज्यांचा काही संबंध असो नसो ते कुठून तरी फोन मिळवतात आणि मला माझ्याबद्दल ते आदर व्यक्त करतात धन्यवाद देतात असं इतर ठिकाणी मला कुठं अनुभवायला नाही मिळालं तर हा जिल्हा आपला खूप सुसंस्कृत आहे प्रेमळ लोकांचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याचा मी आयुष्यभरासाठी ऋणी आहे साहेब खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या हातून अशाच पद्धतीची या सर्व कोकणवासियांची सिंधुदुर्गवासियांची सेवा घडू से ही सदिच्छा देखील देतो आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कणकवली आणि जिल्ह्याभरातनं बरेचसे नागरिक राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी देखील आलेले आहेत त्यामुळे मी जास्त वेळ ही मुलाखत लांबवणार नाही शेवटचा प्रश्न आहे फोनही आपल्याला तितकेच येत आहेत प्रत्यक्ष भेटायलाही लोक येत आहेत या सर्वांचे काय शब्दात ऋणनिर्देश करा की हा थोरामोठ्यांचा जिल्हा आहे सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे आणि खूप प्रेमळ लोक आहे ह्यांनी है, मला प्रचंड प्रेम दिलेला आहे आणि मला खूप आदराने वागवलेलं आहे आणि ह्यांचे ऋण जे आहे हे शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही या एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा सरोगड साहेब आपल्याला आमच्या कोकणशाही टीमकडनं कोकणशाहीच्या सर्व दर्शकांकडनं वाढदिवसाच्या आभाभर शुभेच्छा देतो आपल्या हातून या जनतेची सेवा अशीच घडत राहो या देखील सदेच्या मुलाखतीच्या निमित्तानं व्यक्त करतो आपण या चर्चेत सहभागी झाला धन्यवाद आपण कुठे जाऊ नका पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीच कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका